नमस्कार, आज आपण इयत्ता 10वीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील अ टीनेजर्स प्रेयर या कवितेच्या शेवटी इंग्लिश वर्कशॉप मध्ये दिलेल्या ऍक्टिव्हिटीज बघणार आहोत। तर चला मग आपण आता प्रत्यक्ष ऍक्टिव्हिटीज सोडवूया। बघा, पहिला प्रश्न काय म्हणतो। या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्याला दिसतो आहे, बघा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव अँड कम्प्लीट द गिव्हन सेंटेन्सेस। योग्य पर्याय निवडून दिलेली वाक्य पूर्ण करा। प्रत्येक वाक्यासाठी दोन पर्याय दिलेले आहेत, या दोन पर्यायांपैकी आपल्याला एक जो योग्य पर्याय आहे तो निवडायचा आहे। आणि ए बी सी डी अशी जी चार वाक्य दिलेली आहेत ती पूर्ण करायची आहेत। तर चला मग आपण पहिलं वाक्य आता वाचूया। अकॉर्डिंग टू द पोएट, ब्लँक आर ब्रॉट बाय ईच न्यू डे। अर्थात याचं उत्तर अतिशय सोपी आहे, मी या ठिकाणी याचं उत्तर लिहील। याचं उत्तर आहे न्यू बिगिनिंग्स। याचं उत्तर आहे न्यू बिगिनिंग्स। हा जो पहिला पर्याय आहे हा बरोबर आहे। बघा आता दुसरा प्रश्न, वी मस्ट डिसाइड टू टेक द रोड विच लीड्स टू ब्लँक। दोन ऑप्शन्स आहेत, ग्रेट डिस्ट्रेस आणि ग्रेट सक्सेस। अर्थात याचं उत्तर आहे ग्रेट सक्सेस। ग्रेट सक्सेस हे उत्तर बरोबर आहे। त्यानंतर तिसरा प्रश्न, द पोएट प्रेज टू द लॉर्ड टू हेल्प हिम स्टँड फॉर व्हॉट इज। ब्लँक माइट आणि राईट असे दोन पर्याय दिलेले आहेत। अर्थात याचं उत्तर आहे आर आय जी एच टी राईट। द पोएट प्रेज टू द लॉर्ड टू हेल्प हिम स्टँड फॉर व्हॉट इज राईट हे उत्तर बरोबर आहे। त्यानंतर शेवटचा प्रश्न, द पोएट वॉन्ट्स टू सी दॅट हिज टीनेज इयर्स हॅव बीन द ब्लँक इयर्स ऑफ हिज लाईफ। दोन पर्याय आहेत, वर्स्ट आणि बेस्ट। अर्थातच आपल्याला आपण कविता शिकलेलो आहोत, आपल्याला माहित आहे या प्रश्नाचं उत्तर आहे बेस्ट। हा पर्याय जो आहे दुसरा हा बरोबर आहे। अशा रीतीने आपण हा पहिला प्रश्न बघितलाय। त्यानंतर आपण आता दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया। या दुसऱ्या प्रश्नात काय म्हटलंय बघा, फाइंड अँड राईट द पेअर्स ऑफ राइमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम। कवितेतल्या राइमिंग वर्ड्सचे ज्या पेअर्स आहेत त्या आपल्याला या ठिकाणी लिहायच्या आहेत। तेव्हा पहिल्या याचं उत्तर मी इथनं सुरू करीन। पहिला आहे मेक डॅश टेक। पहिलं उत्तर आहे मेक डॅश टेक। त्यानंतर दुसरा आहे सक्सेस आणि डिस्ट्रेस। सक्सेस डिस्ट्रेस, थोडी जागा आपल्याला कमी दिली आहे त्याच्यामुळे आपण थोडस ऍडजस्ट करून घेऊ इथे। त्यानंतर तिसरी पेअर जी आहे ती आहे सी आणि मी। ठीक आहे, त्यानंतर चौथी पेअर जी आहे ती आहे वे आणि डे। आणि पाचवी जी पेअर आहे ती परत सी आणि मी अशी आहे। तर अशा पाच पेअर्स आहेत रायमिंग वर्ड्सच्या
या टीनेजर्स प्रिया या कवितेमध्ये। त्यानंतर आपण तिसरा प्रश्न बघूया, व्हॉट इज द राईम स्कीम ऑफ द पोएम, चूज द करेक्ट वन फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन्स। आपल्याला राईम स्कीम कोणती आहे या कवितेतली ती ओळखायची आहे, आणि महत्वाचं म्हणजे आपल्याला अगोदरच चार पर्याय दिलेले आहेत, आपल्याला योग्य तो पर्याय निवडायचा आहे। मी या ठिकाणी पहिले अंडरलाईन करतो, हा जो तिसरा पर्याय आहे ए बी सी बी, हा जो पर्याय आहे हा करेक्ट पर्याय आहे, हा योग्य पर्याय आहे। थर्ड वन, तर अशा पद्धतीने आपण ऍक्टिव्हिटीज 1, 2 आणि 3 बघितल्या। आता आपण पुढच्या ऍक्टिव्हिटीज बघूयात। चौथा प्रश्न आहे, मॅच द लाईन्स इन कॉलम ए विथ द फिगर्स ऑफ स्पीच इन कॉलम बी। म्हणजे कॉलम ए मध्ये काही ओळी दिलेल्या आहेत आणि त्या ओळींशी संबंधित जे फिगर्स ऑफ स्पीच आहेत ते कॉलम बी मध्ये दिलेले आहेत। आपल्याला कॉलम ए मध्ये दिलेल्या लाईन्सला सूट होणारा जो फिगर ऑफ स्पीच आहे त्याच्याशी त्या लाईनची पेअर करायची आहे। आता बघा, पहिली लाईन काय म्हणते, डिसिशन्स आय मस्ट मेक। त्यानंतर दुसरी लाईन आहे, प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड। तिसरं वाक्य आहे, ट्रॅव्हल डाऊन द डार्कन्ड रोड। आणि चौथं आहे, आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ। आणि पर्यायांमध्ये दिलेले आहे फिगर्स ऑफ स्पीच, अपॉस्ट्रॉफी, इन्व्हर्शन, मेटाफर आणि अलिटरेशन। तर बघा, आता आपण यांच्या पेअर्स लावू। डिसिशन्स आय मस्ट मेक याची पेअर होईल बी सोबत, याला जो योग्य तो पर्याय आहे तो आहे बी। त्यानंतर बी म्हणजे इथनं जर दाखवायचं राहिलं आपल्याला, तर मी तुम्हाला टू वे एरो जर काढला या ठिकाणी तर तुम्हाला आणखी सोपी जाईल मला असं वाटतं समजायला। अशा पद्धतीने त्यानंतर दुसरा बघा, प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड, अर्थात याच्यासाठी उत्तर आहे ए, म्हणजे अपोस्ट्रॉफी। हा जो आहे अपोस्ट्रॉफी हा फिगर ऑफ स्पीच आहे, याची पेअर आपण लावू इथे ए सोबत। त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, ट्रॅव्हल डाऊन द डार्कन्ड रोड, अर्थात याला आपण म्हणतो अलिटरेशन, इथे लिहू आपण याचा पर्याय डी। आणि जर याला एरो दाखवून मला करायचं राहिलं तुम्हाला समजायच्या दृष्टीने, तर आपण याला इथनं नेऊ डी पर्यंत। आणि शेवटचा अर्थातच आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ, याचं उत्तर आहे सी, मेटाफर। यालाही जर आपण एरो दाखवायचं म्हटलं तर आपल्याला दाखवता येईल सी। तर अशा रीतीने कॉलम ए मधल्या लाईन्स आणि कॉलम बी मधले फिगर्स ऑफ स्पीच हे आपण मॅच केलेले आहेत। आता आपण खाली बघूया काय दिलेलं आहे। खाली अलिटरेशन बद्दल माहिती दिली आहे, अलिटरेशन हा एक फिगर ऑफ स्पीच आहे। याच्याबद्दल असं लिहिलेलं आहे इथे, अलिटरेशन इज द ऑकरन्स ऑफ द सेम साऊंड ऍट द बिगिनिंग ऑफ वर्ड्स इन अ फ्रेज सेंटेन्स एटसेट्रा such as that life is lived its very best. Find out more examples of alliteration from other poems in your book. Alliteration ची डेफिनेशन दिली आहे आणि त्यानंतर एक उदाहरण दिलंय परत आपल्या या कवितेतलं, आणि पुढे असं म्हटलंय,
की आपल्या इंग्रजीच्या 10वीच्या पुस्तकात ज्या वेगवेगळ्या कविता दिल्या आहेत त्या कवितांमधले ॲलिटरेशनशी संबंधित जे उदाहरणं आहेत ती उदाहरणं आपल्याला आपल्या वहीमध्ये उतरवायची आहेत. बघा, आपण आता ॲलिटरेशन म्हणजे काय ते समजून घेऊ. ॲलिटरेशन म्हणजे काय, तर जेव्हा एखाद्या वाक्यात किंवा शब्द समूहामध्ये दोन किंवा अधिक शब्दांचा उच्चार सारख्याच अक्षरांपासून होतो तेव्हा त्याला आपण इंग्रजीमध्ये ॲलिटरेशन असं म्हणतो. आणखी जर विस्तृतपणे याला जर समजून घ्यायचं असेल तर बघा, आपण या ठिकाणी तुमचा वेळ वाया न जाऊ देता सरळ बघणार आहोत काही उदाहरणं. बघा काय म्हटलंय, ॲलिटरेशन इज अ फिगर ऑफ स्पीच इन विच टू ऑर मोर वर्ड्स इन अ सेंटेन्स ऑर फ्रेज बिगिन विथ द सेम कॉन्सोनंट साऊंड. मराठीत आपण म्हटलंय, मराठीतली व्याख्या थोडी कठीण आहे समजायला. जेव्हा एखाद्या वाक्यात किंवा शब्द समूहात दोन किंवा अधिक शब्दांच्या सुरुवातीला एकाच प्रकारचे ध्वनी असलेल्या अक्षरांचा उपयोग होतो तेव्हा त्यास इंग्रजीमध्ये ॲलिटरेशन असे म्हणतात. हीच गोष्ट मी तुम्हाला सोप्या मराठीत सांगितली की जेव्हा एखाद्या वाक्यात किंवा एखाद्या शब्द समूहात दोन किंवा अधिक शब्दांचा उच्चार सारख्याच अक्षरांपासून होतो तेव्हा त्यास ॲलिटरेशन असे म्हणतात. या ठिकाणी आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे की ॲलिटरेशन आणि रिपिटेशन मुलं या दोन फिगर्स ऑफ स्पीच मध्ये कधी कधी कन्फ्यूज होताना आढळतात. आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की रिपिटेशन मध्ये काय होतं, दोन किंवा अधिक वेळा, म्हणजे एखाद्या वाक्यामध्ये दोन किंवा अधिक वेळा जर एकच शब्द म्हणजे सारखाच शब्द जर परत परत येत आहे, किती वेळा, दोन किंवा अधिक वेळा येत आहेत, तर तेव्हा आपण त्याला रिपिटेशन म्हणतो. पण जर दोन किंवा अधिक शब्दांचा उच्चार जर एखाद्या विशिष्ट अक्षरापासून होत असेल तर तेव्हा त्याला आपण ॲलिटरेशन असं म्हणतो. आणि उदाहरण बघा आता, अँड फिट फॉर लाईफ इच डे. या ठिकाणी बघा, एफ फॉर मधला एफ आणि फिट मधला एफ असं दोन ठिकाणी फचा उच्चार म्हणजे एफचा उच्चार दोन वेळा येतो आहे. त्याच्या खाली बघा, दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट, एलचा उच्चार म्हणजे लचा उच्चार आपण म्हणूया ठिकाणी, लाईफ आणि लिव्ड. त्या ठिकाणी वरती आपण जे मॅच द पेअर बघितली होती ऍक्टिव्हिटी त्यात बघा, ट्रॅव्हल डाऊन द डार्कंड रोड, डचा उच्चार डाऊन मध्ये ड आणि डार्कंड मध्ये पण ड असा डचा उच्चार दोन वेळा झालेला आहे. त्याचप्रमाणे नंतर खाली तिसरं उदाहरण बघा आता, गो अँड प्ले इन द गार्डन, गचा उच्चार बघा गो मध्ये आहे आणि गार्डन मध्ये आहे. चौथ्या वाक्यात बघा, बेक अ बिग केक विथ बटर, बचा उच्चार तीन वेळा झालेला आहे, बेक बिग आणि बटर मध्ये, म्हणजे सारख्याच अक्षराचा उच्चार दोन किंवा अधिक वेळा या प्रत्येक वाक्यामध्ये आपल्याला झालेला दिसत आहे. शेवटचं वाक्य बघा, गणेश गॅदर्ड द गार्बेज, गचा उच्चार तीन वेळा झालेला आहे. म्हणजेच अशा रीतीने आपल्याला या ठिकाणी हे लक्षात घ्यायचं आहे, परत सांगतो की जेव्हा एखाद्या वाक्यात दोन किंवा अधिक शब्दांचा उच्चार सारख्याच अक्षरांपासून सुरू होतो तेव्हा त्यास इंग्रजीमध्ये ॲलिटरेशन असे म्हणतात. आता आपण शेवटच्या ऍक्टिव्हिटीकडे वळूया. ऍक्टिव्हिटी 7 काय म्हटलं या ठिकाणी बघा, रीड द पोएम, राईट अन ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम इन अबाउट 12 to 15 सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉइंट्स. या ठिकाणी बरेच पॉइंट्स दिलेले आहेत आणि आपल्याला कवितेचं ॲप्रिसिएशन लिहायचं आहे, पण आपण या सर्व पॉइंट्सचा विचार करणार नाही. नवीन पॅटर्ननुसार पेपरमध्ये जे जे पॉइंट्स येतात, ऍक्टिव्हिटी शीटमध्ये जे जे पॉइंट विचारले जातात त्याच पॉइंट्सचा आपण विचार करणार आहोत. आता बघा, कोणते पॉइंट्स विचारण्यात येतात हा पहिला प्रश्न जो आहे, टायटल हा विचारण्यात येतो, त्याच्यानंतर पोएट, त्याच्यानंतर राईम स्कीम, त्याच्यानंतर थीम आणि फिगर ऑफ स्पीच. ठीक आहे, हे पाच मुद्दे फक्त नवीन पॅटर्ननुसार ऍक्टिव्हिटी शीटमध्ये समाविष्ट होतात, बाकीच्या मुद्द्यांचा आपण विचार करणार नाही. फेवरेट लाईनचा विचार करणार नाही आपण, त्यानंतर
स्पेशल फीचर्सचा विचार करणार नाही आणि व्हाय आय लाईक ऑर डिसलाईक हा जो भाग आहे याचा सुद्धा विचार करणार नाही. जे महत्वाचं आहे तेवढंच आपण बघणार आहोत. आता बघा, पहिले आहे टायटल. अर्थातच आपल्या सर्वांना माहिती आहे टायटल काय आहे. अ टीनएजर्स प्रेयर हे आहे टायटल. या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं आपल्याला, तुम्ही हे पूर्ण वाक्यात पण लिहू शकता, द टायटल ऑफ द पोएम इज अ टीनएजर्स प्रेयर. पण याला अर्धाच मार्क असतो, त्याच्यामुळे तुम्ही जर केवळ टायटल जरी लिहिलं तरी तुम्हाला पूर्ण क्रेडिट मिळणार आहे. त्यानंतर दुसरा आहे पोएट. पोएट कोण आहेत? जे मॉर्स. पोएट कोण आहे? जे मॉर्स. परत सांगतो, या ठिकाणी सुद्धा तुम्ही द पोएट ऑफ द पोएम इज जे मॉर्स असं सुद्धा लिहू शकता. राईम स्कीम आपल्याला माहिती आहे, आपण थोड्या वेळापूर्वीच प्रश्न बघितला होता ए बी सी बी. बघा, ही राईम स्कीम ए बी सी बी लिहायची पद्धत अशी आहे, पण बरेच वेळा मुलं काय करतात या पद्धतीने लिहितात. बघा ए बी सी बी, किंवा आम्हाला जे पेपर तपासताना जे लक्षात येतं त्याच्यानुसार सांगतो मी तुम्हाला ए बी सी बी. किंवा आणखी काही लोक वेगळ्या प्रकारे लिहून दाखवतात ए बी सी बी. तर मला तुम्हाला सांगायला या ठिकाणी आवडेल की या नंतरच्या सर्व पद्धती ज्या आहेत या पूर्णत चुकीच्या आहेत. ही ही आणि ही पद्धत, या पद्धतीने कधीही राईम स्कीम लिहायची नाही. राईम स्कीम सरळ मी जसं सुरुवातीला लिहिलंय याच प्रकारे लिहायची. तर हे लक्षात राहील असं मला वाटतं. हे सर्व चुकीचं आहे म्हणून आपण ते इरेज केलं. पुढे जाऊया. आता आपण फेवरेट लाईन मी सांगितलं आपण आता लिहिणार नाही. सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम आहे आणि एक आहे फिगर ऑफ स्पीच. फिगर्स ऑफ स्पीच म्हटलं या ठिकाणी. आपल्याला पेपरमध्ये काय करावं लागते की एकच फिगर ऑफ स्पीच कोणताही लिहावा लागतो. ठीक आहे, आपण एक पेक्षा जास्ती लिहिले तरी चालेल, पण मिनिमम एक लिहिणं अपेक्षित आहे. ॲलिटरेशन आपल्याला माहिती आहे आता, की आपण तीन चार फिगर्स ऑफ स्पीच मगाशी पाहिले होते. ॲलिटरेशन होतं, त्यानंतर त्याच्यात एका ठिकाणी इन्व्हर्शनही आला होता, बरोबर. त्यानंतर मेटाफर होता आणि अजून एक कोणता होता तर अपोस्ट्रॉफी. अपोस्ट्रॉफीचं स्पेलिंग लिहिताना नेहमी काळजीपूर्वक लिहा, शेवटी ई आहे. तर यापैकी आपल्याला खरं तर एकच फिगर ऑफ स्पीच लिहायचा असतो. आता बघा, सेंट्रल आयडिया किंवा थीम हा जो भाग आहे हा मी आता शेवटी लिहित आहोत, बरोबर. या प्रश्नाला लिहायला मला थोडी जागा लागेल म्हणून मी काय करतो बघा, याचं उत्तर जे आहे ते या ठिकाणी लिहितो. याचं उत्तर या कॉलममध्ये लिहितो जेणेकरून मला थोडी जास्तीची जागा मिळेल. आता आपण याचं उत्तर सुरू करूया. थीम काय आहे? द टीनेजर इन द पोएम नोज दॅट ही हिमसेल्फ हॅज टू टेक डिसिशन्स इन हिज लाइफ. ही प्रेज टू गॉड टू ऑलवेज हेल्प अँड गाईड हिम इन रिस्पेक्ट
स्पेलिंग करेक्ट करूंगा तो इसे गाइड हिम इन रिस्पेक्ट ऑफ द डिसीजंस ही हैज टू मेक इन हिज एवरीडे लाइफ. ही ऑल्सो requests him, he also requests him, he manje ya tikani God, to show him the right path, to show him the right path. Dusra him manje टीनेजर साठी आहे. पाथ विच विल टेक हिम टू ग्रेट सक्सेस इन लाइफ. या ठिकाणी आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे मित्र, की आपल्याला दोन तीन ओळीमध्ये उत्तर लिहिणं अपेक्षित आहे, कारण दोन मार्क्स असतात त्याच्यावर. त्याच्यामुळे दोन मार्क्स असल्यामुळे आपल्याला याचं उत्तर खूप पाच सात ओळीत लिहिण्याची आवश्यकता नाही. चार सेंटेन्सेस म्हणू आपण, चार सेंटेन्सेस पेक्षा जास्त लिहायची आवश्यकता नाही. द टीनेजर इन द पोएम नोज दॅट ही हिमसेल्फ हॅज टू टेक डिसिशन्स इन हिज लाईफ. ही प्रेज टू गॉड टू ऑलवेज हेल्प अँड गाईड हिम इन रिस्पेक्ट ऑफ द डिसिशन्स ही हॅज टू मेक इन हिज एव्हरीडे लाईफ. He also requests him to show him the right path which will take him to great success in life. अशा पद्धतीने सेंट्रल आयडिया किंवा थीम आपण या कवितेची लिहू शकतो. मला अशी अपेक्षा आहे, मला अशी आशा आहे की आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल. ज्या पद्धतीने आपण ऍक्टिव्हिटीज बघितल्या, आपल्याला सर्व ऍक्टिव्हिटीज समजल्या असतील. धन्यवाद. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा.